रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम आहे याचा अर्थ भाजपासोबत सरकार बनवणार असा नाही संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर अतिशय उत्तम अशी प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहिलं असेल अमीर खान किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले मात्र मित्र म्हणून ते कायम आहेत आमचंही तसंच आहे रस्ते वेगळे मात्र मैत्री कायम आहे आगामी काळात देखील आमची मैत्री कायम राहील मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत परिस्थिती आत्ता काय आणि उद्या काय याचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही माझ्यापेक्षा जास्त माहिती देवेंद्र फडणवीसांकडे असते या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवलं आहे ते उत्तम सुरू आहे सरकार आपला पूर्ण कार्य कार्यकाळ पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली आहे विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदमध्ये बोलताना शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पुढं बोलताना त्यांनी म्हटलं होतं की आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांचाच हात शिवसेनेनं पकडला आणि म्हणूनच आमच्यात मतभेद निर्माण झाले असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना खंज खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे है, शुषे, आप, शुषे कर, है, लेकिन नहीं है तो, तो हम लोग इतने साल से क्या बोल रहे हैं देवेंद्र जी ने जो कहा है कि शिवसेना के साथ हमारे क्या बोलते हैं दुश्मनी नहीं है किसी प्रकार मतभेद जरूर है और मैंने भी तो बहुत दिनों से सा आपके साथ ये बोल रहा हूँ ना कि हम क्या भारत पाकिस्तान है हिंदुस्तान पाकिस्तान नहीं है ना ये मिलना जुलना होता है बातचीत होती है लेकिन अब हमारे रास्ते अलग हो गए हैं पॉलिटिकली और भरणवीर साहब का भी यही कहना है राजनीति में अगर रास्ते अलग होते हैं अब देखो आमिर खान और किरण राव रास्ते अलग हो गए लेकिन दोस्त है बोला ना वैसे है ये रास्ते अलग है लेकिन दोस्ती कायम दोस्ती रहेगी राजनीति में उसका मतलब ये नहीं कि हम सरकार बनाने जा रहे हैं आपका अगला सवाल का जवाब मैं पहले दे रहा हूँ त्यांच्याकडे जास्त माहिती असेल परिस्थिती काय आहे आता आणि उद्या काय बदलणार आहे याच्याविषयी आत्ता कोणीही भविष्य वर्तवू शकत नाही पण या क्षणी महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था आहे जे सरकार आम्ही बनवलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ते उत्तम चाललेलं आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचं नेतृत्व करतात आणि सरकार पूर्ण काळ पाच वर्ष जो राहिलेलं काळ आहे ते चालणार